मुलांनो पहा, आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द आपण अभ्यासले. आज आपण एक गमतीदार खेळ खेळणार आहोत आणि त्याद्वारे आपण शिकणारही आहोत. तर मुलांनो पहा, आपण आज शिकणार आहोत तडतड सारखे नादमय शब्द. काय शिकणार आहोत मुलांनो आपण आज? तडतड सारखे नादमय शब्द. तर कोणते कोणते असतात पहा मुलांनो. खडखड, माझ्या मागे म्हणा खडखड. थडथड, थडथड. झडझड, झडझड. धडधड, धडधड. म्हणजे पहा एक नाद तयार होतो की नाही त्याच्यामधून, म्हणून म्हटलेलं आहे की नादमय शब्द. ज्या शब्दातून नाद तयार होतो म्हणजे पुन्हा पुन्हा तेच अक्षर ज्यावेळेस येतात तेव्हा एक नाद तयार होतो, म्हणून त्या शब्दांना नादमय शब्द म्हटलेला आहे. पुढचे शब्द पहा मुलांनो. फडफड, म्हणा माझ्या मागे फडफड. पुढे आहे बडबड, बडबड. पुढचा शब्द आहे थरथर. कोणता आहे? थरथर. आणि आणखी पुढचा एक शब्द आहे की कडकड. काय आहे? कडकड. म्हणजे पहा मुलांनो, जी अक्षरे पुन्हा पुन्हा येतात त्याच्यातून एक नाद तयार होतो, म्हणून त्या शब्दांना काय म्हणायचं? नादमय शब्द. पुन्हा एकदा पहा मुलांनो, तडतड सारखे नादमय शब्द कोणते आहेत? तर माझ्या बरोबर म्हणायचा प्रयत्न करायचा मुलांनो. खडखड, खडखड. थडथड, थडथड. झडझड, झडझड. धडधड, धडधड. फडफड, फडफड. बडबड, बडबड. थरथर, थरथर. कडकड, कडकड. आणि की नाही मुलांना गंमत? म्हणजेच काय, ही शब्द नाद तयार करतात म्हणून त्यांना नादमय शब्द म्हणतात. तर मुलांना आता ही तुम्हाला शब्द लिहायची आहे. आता पुढे पहा मुलांना, आपल्याला शब्द पूर्ण करायचे आहे. काय करायचं आहे? शब्द पूर्ण करायचे. म्हणजे तुम्हाला इथे एक वाक्य दिलेलं आहे, मग त्या वाक्याचं उत्तर तुम्हाला इथे पुढे लिहायचं आहे. आता पहा ह्या चौकटी मुलांना तुम्हाला दिसत आहेत की नाही? इथे एक चौकट फक्त पहिलं अक्षर लिहिलेलं आहे आणि पुढचे चौकट काय आहे? रिकामी आहे. इथे पण पाहू मुलांना, फक्त पहिल्या चौकटीमध्ये स हे अक्षर दिलेलं आहे आणि पुढच्या चौकटी सगळ्या रिकाम्या आहेत. म्हणजे काय करायचं? आपल्याला इकडचं हे वाक्य वाचायचं आहे आणि त्याचे जे उत्तर येणार आहे ते इथे पूर्ण करायचं आहे. आता पहा मुलांना, एक भित्रा प्राणी. असं कोणतं प्राणी आहे मुलांना जो भित्रा पण आहे आणि त्या प्राण्याच्या नावाची सुरुवात सनी होतोय? अगदी बरोबर. कोणता आहे? ससा. मग त्याचं उत्तर काय येणार मुलांनो? ससा. मग आपण ससा लिहायचं का? इथे स दिलेलाच आहे आपल्याला, मग पुढे फक्त या चौकोनामध्ये सा लिहायचं. मग एक भित्रा प्राणी कोण? ससा. आले की नाही बरोबर उत्तर मुलांनो? आता त्या पुढे पहा, रस्ता. या शब्दाला पर्यायी शब्द. कोणत्या शब्दाला? तर रस्ता. या शब्दाला पर्यायी शब्द कोणता आहे बरं मुलांनो? स पासून सुरू होणारा तीन अक्षरी शब्द, स पासून सुरू होणारा. अगदी बरोबर. कोणता आहे? सडक. सडक. म्हणजे पहा मुलांनो, रस्ता या शब्दाला पर्यायी शब्द सडक आहे, त्यातील आपल्याला स दिलेला होता. म्हणजे स पासून सुरू होणारा तीन अक्षरी शब्द आपल्याला लिहिणे तिथे अपेक्षित आहे. मग रस्ता या शब्दाला पर्यायी शब्द कोणता? सडक. अगदी बरोबर. कोणता? सडक. आता पुढे पहा मुलांनो, उन्हाळ्यात पितात. तुम्हाला सर्वांना आवडतं की नाही? सवरून आहे पहा चार अक्षरी शब्द. कोणता आहे बरं? अगदी बरोबर. कोणता आहे मुलांनो? सरबत. आवडते की नाही सर्वांना? ते आपण उन्हाळ्यामध्ये पीत असतो. तर उन्हाळ्यात पितात कोणता आहे मग? स पासून सुरू होणारा चार अक्षरी शब्द सरबत. काय आहे? सरबत. आता पुढे पहा मुलांनो, चौघडा. या वाद्याबरोबर येणारे दुसरे वाद्य कोणते असेल बरं? एक मराठी चित्रपटही आहे तो, कोणता आहे बरं? बर, चौघडा या वाद्याबरोबर येणारे दुसरे वाद्य स पासून सुरू होणारे तीन अक्षर कोणता आहे बरं? अगदी बरोबर. कोणता आहे? सनई. कोणता आहे मुलांनो?
सनई। आता त्यापुढे पहा उत्सव या अर्थाचा दुसरा शब्द, उत्सव या अर्थाचा दुसरा शब्द जो स या शब्दापासून तयार होतो म्हणजे सुरू होतो, दोन अक्षरी शब्द कोणता आहे बरं मुलांनो? दिवाळी हा काय आहे? एक उत्सव आहे। मग उत्सव या शब्दाला दुसरा समानार्थ शब्द काय आहे? दुसरा अर्थ कोण, अर्थाचा शब्द कोणता आहे? अगदी बरोबर, कोणता आहे? सण। तर मुलांनो इथे न लिहिताना बाणाचाच लिहायचा, कारण सण लिहितो आपण त्यावेळेस न बाणाचाच आपण लिहितो, म्हणून सण या शब्द कोणता अर्थाचा पर्याय आहे बरं? मग सण याला दुसरा एक शब्द कोणता येणार? तर उत्सव। पहा मुलांनो आपण आज काय शिकलो की शब्द पूर्ण करायचा, आपल्याला पहिलं अक्षर दिलेलं होतं आणि त्यानंतर आपल्याला ते इकडे जे वाक्य दिलेलं आहे ते आपल्याला सोडवायचं होतं। मग रस्ता या शब्दाला पर्यायी शब्द स पासून सडक, एक मित्र प्राणी ससा, उन्हाळ्यात पितात ते स पासून कोणतं? सरबत। चौकडा या वाद्य बरोबर येणारे दुसरे वाद्य कोणते? अगदी बरोबर, कोणते आहे? सनई। उत्सव या अर्थाचा दुसरा शब्द कोणता? सण। तर मुलांनो पहा म्हणजे काय, आपल्याला मराठी भाषा शिकत असताना पर्यायी शब्द मग त्यामधलं जे गुण आहे ते आपल्याला नक्की माहिती पाहिजे, त्यासाठीच हे असे आपल्याला कोड दिले जातात, शब्दांची सुरुवात दिली जाते किंवा शब्दाचे मधला अक्षर दिले जातो त्यानुसार आपल्याला ते शब्द पूर्ण करावे लागतात। तर मुलांनो पहा आज आपण काय काय शिकलो, तडतड सारखे नादमय शब्द शिकलो आणि शब्द पूर्ण करा हे आपण शिकलो।